नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। तो माणूस पुण्यवान पाहिजे ना, मला भेटला पाहिजे ना, मी त्याची सेवा करायला तयार आहे, पण त्याला देव भेटेल पाहिजे। मग ऐका आता, कोणा कोणा देव भेटेल? एक गायकवाद कोण जण टालकरी महाराज सगट, नारदाला देव मिळवायला दोन जन्म लागले, एका जन्मात देव नाही मिळणार, मिळणारही नाही। असं कोणी उठायचं? एक वारी केली म्हणजे मोक्ष मिळतो बापा पिंड का? कोणी म्हणायचं माया पोराला पाकवा शिकव, काल झक मारा पाकवा त्याचं याडं निघलं, तुझं कुठं शिकतो? कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा, कीर्तन करायचं कसा कसा कोटरी भेटत, तू काय सांगतो? बावलट सारखं आपलं तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करत, महाराज असं का म्हणून बोलला? अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 अध्याय नंबर 9 टिक मार करून घ्यान घर गेल्या उचका नंबर सगट, अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 मुडा म्हणून बीज काढले, निर्वाळी भूमी पेरले, ते सांडिवी खुरी गेले ते काही, असं चालत का? कोणी उठायचं? जगात एकच माणूस आहे जे बापाला जमलं ते पोराला जमतं, पुढारी एवढाच माणूस जी त्या ख्या जगात, बाप दमला का पोऱ्या उठला, पोऱ्या उठला का येईन उठली तुळी तीच, बाकी मेले ना पार वाजू वाजू। मी असत नेहमी माऊली सोहळ्यात 22 दिवस लोक पाय पाय चालत्या, गुडघे गेले काहींचे चालू चालू, काहींचे खावट गेले पखत वाजू वाजू, त्यांची कोणी दखल घेत नाही। पण 2 मिनिटं मोठा माणूस दिंडीत आला, आले कॅमेरे फिमऱ्यावाले, लगेच त्याच्या गळ्यात टाळ, लगेच त्याचा फोटो, हे भजना तरंगले आमचे मुळ्यात उठले ते रंगले, आमची उठता नाही आग आणि बसता नाही आग, काय सांगता महाराज? महाराजांची भाषा आहे माझी नाही, अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी मन आणि साधन अवघे बुडविले, 700 वर्षापूर्वीचं प्रमाण येते। मी 5 पर्यंत बोलणार पण प्रमाण सिद्ध बोलणार, बोगस नाही बोलणार, मी मरल ना, मरणार नाही मी 5-25 वर्ष अजून, पण मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला रोज आपली आठवण येणार, हा काय म्हणत होता? आता जाऊ द्या, आता तुम्हाला वाईट वाटेल, आता मला घोडा लावा, माग पुढे लावायचा, तोंडावर लावा, वाईट बोला, काय तुम्हाला शिवे द्यायचं ते द्या, पण मी म्हणतो ते खरंच आहे, यावर आपलं मत काय? आणि ते कालय खरंय, आजय खरंय, उदय खरंय। नारदाचा जन्म झाला, बिचाऱ्याचे वडील मरण पावले, आई साधूची सेवा करायची, महिला म्हणत आई साधूची सेवा करायची आणि मुलाला सांभाळायची, कर्म धर्म संयोगाने घडू नये ते घडलं। नारदाची आईला सर्पदंश झाला आणि आई गेली, आई गेल्यानंतर नारद पोरके झाले पहिल्या जन्मात, आणि नारदानं फक्त सेवा कोणाची केली? साधूची। साधू प्रसन्न झाले, आशीर्वाद दिला, अवतार संपला। पण भाग्य इतकं पुण्य, नारदाचं पुण्य कोणतं होतं? मागच्या जन्मी कुणाची सेवा करेल होती? साधूची। आणि साधूची सेवा केल्यामुळं नारदाचं भाग्य इतकं उदयाला आलं, ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून दुसरा जन्म मिळाला। नारदाला देव मिळवायला किती जन्म लागले? 2। उत्तानपाद नावाचा राजा आहे, त्याला सुनीती आणि सुरुची नावाच्या 2 राणी आहेत, नावच इकीच सुंदर आहे सुनीती, इकीच नावे सुरुची। मुलगा पळत आलाय, राजाच्या मांडीवर बसलाय आणि बापानं सावत्र आईनं मुलगा लुटून दिला, मुलाचं वय फक्त 5 वर्ष आहे आणि 5 वर्षाचा पोरग्या पळत गेला आणि आईच्या कुशीत घुसला आणि आईला त्याने सांगितलं, आई अगं मला मांडीवरून ओढलंय। आई पराक्रमी होती, आईनं सांगितलं डोळ्याचं पाणी पास, माझं दूध पिलाय तू, माझं दूध पिलाय तू, अरे तुला चमड्याच्या मांडीची किंमत काय? अशी मांडी मिळव का चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मांडीवरून तुला कोणी ढकलणार नाही, अशी मांडी मिळव, माझं दूध पिलाय तू। मुलाची बाजू न घेणारी आई होती म्हणून तसं घडलं होतं। पोरग 5 वर्षाचं होतं, आई काय करावं लागेल का? आज 80% आयांनी पोरांचं आणि पोरींचं वाटोळ केलं, सगळं जबाबदार आई आहे, काय मत आहे तुमचं? कोणती कीर्तनात बसलेली बाई आहे तिला तुझा पोरा 10 रुपये येतो हे माहित नाही वाटवरकर, माहित नाही तुम्हाला, हे माहित नाही तुम्हाला, तुमचा पोरा 1/4 रुपये येतो ढाब्यावर कुत्रीला लात मारतो रस्त्यानं, माहित नाही तुम्हाला? अरे पोराच्या दारूवर पांघरून घालून तुम्ही आयुष्यभर त्या बापाचा छेळ केला, याचा कधी विचार केला तुम्ही? अरे पोरगा 10 रुपयाला तर तुम्ही झाकून ठेवलं, पोरगा पुरीच्या प्रेमात पडला तरी झाकून ठेवलं, आज हाताची कान करणारा बाप जेव्हा पोरासमोर बर्बाद झाला तेव्हा तुम्हाला त्याचं काही वाटलं नाही?
बनियन म्हणाले तर त्याला पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली. अरे तुम्ही तुमच्या पोराच्या दारूवर पांघरून घातलं, तुम्ही तुमच्या पोराच्या गोव्यावर पांघरून घातलं, तुम्ही तुमच्या पोराच्या जुगारीवर पांघरून घातलं, आणि तुमचा पोऱ्या पोरीच्या प्रेमात पडला याच्यावर पांघरून घातलं. परिणाम, या बापाला वय नसताना स्वतःच्या मुलाला खांदा द्यावा लागला, याला तुम्ही जबाबदार आहे. काय म्हणते तुमचं? खांदा द्यावा लागला त्याला पोराला. कोणत्या जगात बाप आहे का त्या बापानं मुलाला खांदा द्यायचाय, स्वतःच्या हातानं पोराचं प्रेत पेटवायचंय? ही वेळ तुम्ही पोरांची लाड करून आणली, यावर तुमचं काय मत आहे? कोणती कीर्तनात बसलेली बाई अशी आहे का तुला तुझी पोरगी प्रेमात पडलेली हे माहित नाही? माहित नाही तुम्हाला? लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला हवं नका, मी नाव सांगा. आपलं काम असं आहे, कधी कालही खोटं नाही, आजही नाही, उद्या नाही. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते कवाही खरंच. माहित नाही तुम्हाला? आपली पोरगी दोन तीन वेळा भांग पाडते, आरशात पाहते, मोबाईलवर दीड दीड तास बोलती, मग तुम्ही पोरी काय जप करती का? त्या पोरीला पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला, माहित नाही तुला? सांगा बरं, कोणत्या बाईला माहित नाही तुम्ही पोरगी प्रेमात पडेल? जाऊ दे, वटवरकर मी सत्कार करतो, जाऊ दे, आजचं पाकिट देतो मी तुला, सांग बरं. नाही म्हणून हा विनोद समजू नका. पोरगी पळून गेल्या आहे म्हणती मला अंदाज आलता. मी तू काय उलटली होती का कुठं? हा विनोद नाही आहे मारा. हो पण ऐका एका मिनिटात, आणि आयांवर भाषण नका करू. 80% कीर्तनकारांनी आई बापाचं भांडवल केलंय. रोज उठून तीच आई तोच बाप. हे कीर्तनकारांना काय झपाटलंय काय असं कोणाला माहिती? फेटा बांधला का आई उठली, फेटा बांधला का बाप उठला. अर्धा तास आई, अर्धा तास बाप, आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची. संपलं की आई बापांवर बोलू नका, आई बाप सांभाळायला शिका. त्यांना जरा ठरते 10वी 12वीचे टोनगे जरा नीट आहे का? मिश्या फुटल्या नाही ना आलाय का तुम्हाला? मिश्या कोटरी मेता तुम्ही? ए भंगरी बापाची पैदास, हलकट क्वालिटी जरा. वन साइड भान गाडीतून बगलात गोचिड्या झाल्या ना आलाय का तू? कोटरी मेते ते. आणि ते बापाला म्हणते काय केलंय माझ्यासाठी? त्याने केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली झक मी, आता काय करीन तो? 70 पल्सर आवला दिला फिरायला, 10,000 मोबाईल, 2,500 त्याच्या पायात बूट, आणि खिशात 200-400 रुपये काही मिळत. माझटली आवलात मोटरसायकलवर जायला कुत्र्याला लात आणते. त्याचा बाप पिसळेल होता. ते काल हरिपाठ करतील ना लायक फुकाट मिळालंय सगळं. मग यांनी आता वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली. घरी नाही करती वाढदिवस, यांना बाप नाही ना. मग हायवेला करायची वाढदिवस, यांनी धाब्यापुढे केक ठेवायचा, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी, संघच मुतायचं, तो मुतन केक एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा हॅपी बर्थडे टू यू. पोरण खरंय का खोटंय? खरंय. हा आपले भक्त खोटं नाही बोलत. आणि मग एकमेकाला दारू पेलो बापाच्या नावानं हका मारायचा, ए दत्त्या, ए भिक्या, ए किसन्या. मराल 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 हनुमंतराया समोर त्याचा काल परवाच झाला काय ना वाढदिवस. पोरण खरंय का खोटंय? ए मी तळतळीने बोलणारा माणूस महाराज, आणि माझं कीर्तन आहे ना महाराज म्हणून कधीच ऐकायचं नाही महाराज. आता आम्ही बी कीर्तनाचे पेशंट राह मशीन राहिलं नाही माझं. आता लोक फक्त ऐकतात म्हणून चाललं नाही, आता थकलो महाराज. आता फेट्या का पाहिलं तरी मुंगे आहे त्या काय बघा, मजा नाही राहिली. आता कॅपॅसिटी संपली, एवढी कीर्तनच करू शकत नाही कोणी. नाही नाही एवढे 96 महिना काढला डिसेंबर, हा महिना 93 आहे. आता 2-3 दिवस तर 4-4 आहे. हलक्या हाती 3 करतो रोज, हलक्या हाती असं चालू चालू 3. मी काही सीझन मधला बोवा नाही आहे मला. आता सप्ताह बसला मग नाही ना 12 माहितीच. हलक्या हाती 85-80 तर कवाय आहे 12 माही. आम्ही असेच जाणार एखाद दिवशी
आम्ही उभे उभे जाणार रामकृष्ण हरी, तुम्ही लगेच 2 मिनिटं उभे राहणार, भावपूर्ण श्रद्धांजली गेलं, जाऊ द्या आम्ही कधी जाऊ द्या महाराज, पण बोललो ते सत्याचे। कशाला पोरण चांगले वागा, चला प्रभू रामचंद्र सीतामय्या आणि हनुमंता समोर उभे रामापुढं, आई सांगतो तुम्ही तुम्हाला भाषण नका करू आयानो, हनुमंतराया अंजनी माता प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामय्या आणि हनुमंतराया रामाला म्हणतात, आतापर्यंत मी तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आज एक मागतोय, काय? माझ्या आईला तुमचं दर्शन घडू द्या। कोण पुण्यांचा? अहो प्रभू रामचंद्राला आनंद झाला हो, मला तर हनुमंताच्या आईचं दर्शन म्हणजे भाग्यवान भक्ताची आई आहे, ती आई किती पुण्यवान असेल का तिच्या पोटी असा भक्त आलाय, तिचं दर्शन घ्यायला काही। अंजनी माता समोरून आल्या आणि अंजनी माता प्रभू रामचंद्रांच्या पुढे वाकल्या, वाकल्याबरोबर प्रभू रामचंद्रांच्या मुखातून शब्द गेला, तुमचा मुलगा नसता तर मला भाऊ नसता, माझा भाऊ जर कोणी सापडून दिला असेल, वाचवला असेल। हनुमंतराय डोळ्यात पाणी आलं अंजनी मातेच्या, पण सीतेच्या तोंडातला शब्द गेला, मला रावणानं कुठं लपून ठेवलं हे पहिलं कुणाला कळलं तर हनुमंताला। रडल्या अंजनी मात्या, दुःखानं नाही आनंदाने, पण रामाच्या मुखातला शब्द गेला। लक्ष्मणाला द्रोणागिरी आणायला जेव्हा हनुमान गेला तेव्हा मला स्वतःला लढायची पाळी आली, एवढं वाक्य ऐकल्याबरोबर अंजनी मातेनं बांगडी माग केली महाराज आणि खाटकन हनुमंतरायाच्या तोंडात ठेवून दिली, दरबार सुन्न झाला। अंजनी मातेनं हनुमंताच्या तोंडात दिली का? आणि अंजनी मातेला हनुमंताकडे पाहिलं महाराज, आणि अंजनी मातेनं स्वतःच्या स्तनाला हात लावला आणि स्वतःच्या स्तनातली धार दगडावर उडवली, तर अंजनी मातेचं दूध त्या दगडावर उडालं, त्या दगडाला सुद्धा चीर पडली महाराज, चीर। अंजनी मातेने सांगितलं, हनुमंता मी तुला का मारलं माहित आहे? माझं दूध पिलाय तू, माझ्या दुधाची ताकद जर दगडाला चीर पाडण्या इतकी आहे तर मी तुला रामाला अर्पण केलं असताना राम लढायला गेलाच कसा, याची लाज तुला कशी वाटली नाही म्हणून तुझ्या कानपटीत ठेवली। बघा आमच्या मुलांचे संस्कार, बघा लोक नुसते पोरांना नाव ठेवत्यान, पुरीला नाव ठेवत्या, पोरींना नाव ठेवत्यान, पुरीला नाव, सध्या एक पेपर बिपरला काय बातमी असते, फुस लावून पुरीला पळवले, फुस लावून पुरीला पळवले, याच्यामध्ये तुम्ही फक्त पोरालाच दोषी धरता, याच्यामध्ये सगळा दोष कोणाला द्या तुम्ही? पोराला 15 वर्षाची टोणगी आहे ती, तिला कळत नाही, कळत नाही तिला, तिला मोबाईल घ्यायला गोड लागलं, रिचार्ज मारायला गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून फिरायला गोड लागलं, हॉटेलिंग करायला गोड लागलं त्याच्या गाडीवर, मग मागून का भोकती तू? हे पुरींचे कान फट हल्ले पाहिजे, पुरीला कळत नाही का? पुरीची छेड काढणाऱ्या पोराच्या जर पुरीनं डायरेक्ट कान फटी ठेवून दिली तर तो कावळा शिवेपर्यंत पुरीच्या नादी लागणार नाही परत। हा विनोद नाही, याला 50% जबाबदार कोण आहे? मुलगी जबाबदार नाही का? मला एवढं सांगा, तिला समजत नाही का? का हा पोरगा आपल्याला गाडीवर फिरवतोय, हॉटेलचं बिल देतोय, मोबाईल त्यानं घेऊन दिलाय, सिम त्याने टाकून दिलंय, आपल्या मोबाईलला रिचार्ज तो मारतोय, आपल्या पर्समध्ये 1000-2000 रुपये आहेत, हे गोड लागले तुम्हाला? आणि मग मागून भोकायचं, फुस लावून पळवले, फुस लावून काय, फुस लावून पळवलं, थोबाडं फोडून टाकले पाहिजे, हलकट नाही तर काय, कोणावर प्रेम, कोणाच्या इज्जत, बापाच्या आई बापाच्या इज्जती घालवायचं काहीच वाटत नाही। बरं पुरी इतक्या भिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात महाराज, पुरी चांगल्या पोरं नो, प्रेमच करीन, एकदम भंगार पोराच्या नादी लागत होती, त्याच्या बगलात कुशिड्या, वन साईड भांग, अंडरपॅन्ट लावा, तूच माझी जाण, कोण फडा नाही।